धनवाड़ी तालुका चोपड़ा जिल्हा जळगाव आमच्या गावाने या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मोठा आदर्श निर्माण केलेला आहे। जसा गावाचा कारभार सर्व महिलांनी करावा असं सर्व गावातील ज्येष्ठ तरुण व महिला वर्गांना वाटले, कारण महिला ही घराचा कारभार अतिशय काटेकोरपणे सुख असो दुःख असो ही सर्व जबाबदारी महिला पेलू शकते, तसाच गावाचा कारभार का पेलू शकत नाही असे सर्वानुमते ठरल्याप्रमाणे गावाची निवडणूक ही बिनरोध विशेष म्हणजे बिनरोध झाली। त्याच्यामुळे सर्व गावात कुठलीही तंटा वगैरे नव्हता, अतिशय शांततापूर्ण लोकशाही मार्गाने ही निवडणूक झाली। आमच्या गावाचा एक आदर्श निर्माण व्हावा जिल्ह्यामध्ये म्हणून हे सर्व लोकांच्या मिळून बिनरोध झालेले आहे आणि त्यांच्यामुळे गावाचा विकास होईल ही संपूर्ण अपेक्षा महिला वर्गांकडे लोकांनी केलेली आहे। धनवाडी गावातील पहिल्यांदाच इतिहास बदलण्याची आम्हाला महिलांना संधी मिळालेली आहे व ती आपल्या गावकरी वरिष्ठ व घरातले वरिष्ठ नागरिकांच्या वतीने सुवर्णसंधी काम करण्याचा आम्हाला पहिल्यांदा सार्वजनिक साऱ्या सदस्य महिलांना गावकरी पातळीवर ग्रामपंचायतीवर काम करण्याची संधी मिळालेली आहे व ती आमच्याकडनं कोणी परिपूर्ण वतीने पूर्ण करण्याची व महिलांची धनवाडी गावातील पहिल्यांदाच इतिहास बदलण्याची आम्हाला महिलांना संधी मिळालेली आहे व ती आपल्या गावकरी वरिष्ठ व घरातले वरिष्ठ नागरिकांच्या वतीने सुवर्णसंधी काम करण्याचा आम्हाला पहिल्यांदा सार्वजनिक साऱ्या सदस्य महिलांना गावकरी पातळीवर ग्रामपंचायतीवर काम करण्याची संधी मिळालेली आहे व ती आमच्याकडनं कोणी परिपूर्ण वतीने पूर्ण करण्याची व महिलांची व आम्ही गावातील ज्या समस्या मूलभूत समस्या आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू व आम्ही साऱ्या महिला किडीमिडीचा विकास करण्याचा आमच्याकडनं साऱ्या महिलांनी प्रयत्न करू।
बोलता जसं घरात महिलांना प्राधान्य दिलं जातं तसं आम्ही सारे महिला मिळून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करू. महिलांच्या विकासाचा व त्यांच्या समस्यांचा आम्ही परिपूर्णप्रमाणे विचार करू व गावाचा विकासाचा आमच्या महिला वतीने जितका प्रयत्न होईल तितका आम्ही परिपूर्ण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू.